आदिवासी भाग मूलभूत विकासापासून गेल्या काही वर्षांपासून वंचित राहिला आहे हे नाकारून चालणार नाही. तालुक्यातील आमदार व पदाधिकारी तसेच प्रशासन व्यवस्थेची उदासीनता दिसून येत असून आदिवासी भागाचा विकास साधण्यासाठी आदिवासी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. या भागातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन भागाचा व तालुक्याचा विकास साधला पाहिजे अशा अनेक मुद्द्यांवर नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मारुती वायाळ यांनी आयवन न्यूजचे संपादक सुरेश वाणी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनेक मुद्दे यावेळी परखडपणे मांडले. पाहुयात ही रोकठोक मुलाखत. जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्या हा आदिवासी भाग म्हणून समजला जातो. जवळजवळ 40 ते 50 हजार हा आदिवासी समाज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले. या भागाचा विकास मनावासा झालेला नाही. सत्तेवर आलेली सगळीच मंडळी हा प्रश्न आम्ही सोडू असं म्हणताय. प्रत्यक्षात मात्र सुटत नाही. आदिवासी भागामध्ये जवळजवळ डझनभर पुढारी आहेत, मात्र त्यातील एकही पुढारी कामाचा नाही असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. माझ्यासोबत मारुतीजी वायाळ आहेत, अतिशय हुशार आहेत, आदिवासी भागाचे प्रश्न माहीत आहेत, विधानसभेची निवडणूक लढवली, चांगलं मताधिक्यही मिळालं, मात्र कुठंतरी हे प्रश्न सोडवायला ह्या नेत्यांमध्ये मरगळ आली का हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करतोय. आपल्यासोबत आहेत मारुतीजी वायाळ साहेब. वायाळ साहेब नमस्कार. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न अद्याप सुटत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 70 वर्ष होऊन गेली, प्रश्न मार्गे का लागत नाही? तुम्ही कमी पडताय की शासन ही काम करत नाही, काय सांगा? खर तर मी आदिवासी भागामध्ये लहानाचा मोठा होत असताना याच भागामध्ये माझं 1 ते 10 वी पर्यंत शिक्षण झाले आदिवासी आश्रम शाळेमध्ये. त्यामुळे मला या भागातली सर्व जी काही परिस्थिती आहे आदिवासी भागामधले रस्ते असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, दळणवळण असेल, या सगळ्या गोष्टीचा मी पूर्णपणे अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर अभ्यास करून करणार काय, जरी मी सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने करत असेल, छोट्या मोठ्या उपक्रमांना वेगवेगळ्या गावात वाड्या वस्त्यांवरती मी जर मी प्रामाणिकपणे मदत करत असेल, केवळ लोकांना बनवेगिरी करण्यासाठी किंवा लोकांना आपलंस करण्यासाठी किती दिवस अशी ही नाटकं चालणार आहेत? आता हा मुद्दा जर तुम्ही असं बोलाल तर मी सामाजिक कार्य करत असताना समाजकारणाला असेल, देवराम लांडे असतील, असे आदिवासी आहेत, अनेक नेते आहेत, ही सगळी मंडळी एकत्र येऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न का करत नाही, ही बनवेगिरी का करतात? नाही, सामूहिक प्रयत्न का नको व्हायला, सामूहिक प्रयत्न व्हायला पाहिजे ना. परंतु म्हणणं असं आहे की मारुती वायाळ किंवा सगळे सहकारी जे झालं गेलं गंगेला मिळालं, आपण सगळे एकत्र येऊ आणि आदिवासी भागाचा विकास करू, तुम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्याल का? नाही देऊ ना, परंतु आम्ही प्रामाणिकपणे समाज म्हणून एकत्र येत असताना मागच्या वेळी दसरा मेळावा झाला नाणेघाट या ठिकाणी, दसरा मेळाव्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी समाज बांधव म्हणून सर्व कार्यकर्ते गेले. त्या ठिकाणी गड तड राजकारण हा भाग बाजूला आम्ही ठेवला आणि बाजूला ठेवून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं त्यावेळेचं वक्तव्य बघा काय आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे वाणे साहेब आपणही त्यावेळेस होता. नाही, जनतेला कळू द्या देवराम लांडे काय म्हणाले होते आणि काय चुकीचं वागले. नाही ते बोलले ना, मारुती वाळे जर मला डावलो ना आणि मी सांगेल त्या पद्धतीनं वागलं नाही तर गाठ देवराम लांडेशी, म्हणजे मला काही धमकी? मी असल्या धमकी बिमकीला घाबरत नाही वाणी साहेब. वाणी साहेब, धमकी वगैरे हा बाकीचा विषय सोडून द्या. जर आदिवासी भागाचा विकास करायचा असेल तर तुम्ही सगळ्या मंडळींनी मतभेद दूर करून एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्ही या निमित्ताने देवराम लांडेंना काय आवाहन कराल आणि देवराम लांडेंनी काय बदल केला तर तुम्ही सगळी मंडळी एकत्र या. मला सांगा, एकत्र येण्याच्या निमित्तानंच जो काय मार्ग मी समाजकारण करत असताना समाजकारणाला राजकारणाची जोड असावी म्हणून श्री क्षेत्र कुपणेश्वर देवस्थान या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र आले, त्यावेळी देवराम लांडेंनी काय विचार केला नाही? का नको यायला? देवराम लांडे स्वार्थी आहेत. नाही, स्वार्थी म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण करत असेल, त्यांच्या पद्धतीनं समाजकारण करत असेल. परंतु विचाराची तुमच्या ह्या राजकारणी मंडळींमुळे आदिवासी भाग भरडला जातोय, विकास खुंटतोय असं वाटत नाही आपल्याला? नाही, विकास नक्कीच ना. जेव्हा प्रशासनाचा जेव्हा ज्यांना अभ्यास असतो, सुशिक्षित आणि तरुण होतकरू कार्यकर्त्यांना जेव्हा संधी दिली जात नाही, त्या ठिकाणी विकास खुंटणार ना? हे जनतेने ठरवो, कुणाच्या हातामध्ये सत्ता द्यायची कुणाची नाही. जनतेने ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली जनतेला माहिती आहे आपले प्रश्न सुटणार आहेत का नाही. आणि मग जर आपल्या खांद्यावरती जबाबदारी दिली, आपण त्या भागामधले पदाधिकारी आहोत, तर आज त्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी ह्या रस्त्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी, तालुक्याचे विद्यमान आमदार असतील त्यांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी. आणि म्हणून माझी सातत्याने ही तळमळ होती
गेल्या 2014 जो माझा प्रयोग होता का तो याच निमित्तानं का या भागाकडं उद्या विधानसभेवरती माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आदिवासी भागामध्ये जास्तीत जास्त मला लक्ष घालतंय, त्या ठिकाणचे प्रश्न मला चांगले मार्गे लावता येतील अशा प्रकारचा माझा तो खरा हेतू होता. की माझ्या चारही दरवाजे वाटेत चालले नव्हते 4 रुपये. निवडणूक आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वाडे साहेब की प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांना सांभाळत असताना, प्रचार यंत्रणा सांभाळत असताना खर्च हा भाग येतोच. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी मी करत होतो? माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत नव्हतो, तर माझ्या आम तालुक्यातल्या जनतेसाठी हा माझा प्रयत्न होता. आणि मग विकासाचे प्रश्न जर सुटत नाही तर जनतेने उद्याच्या कार्यकाळामध्ये ठरवलं पाहिजे कुणाच्या मागं जायचं कुणाच्या मागं नाही जायचं. आणि चांगल्या पद्धतीनं ज्या व्यक्तीचा प्रशासनामध्ये दांडगा अभ्यास आहे, चांगल्या प्रकारे कामं करता येतील अशा प्रकारच्या माणसाच्या मागं आपण उभं राहायला पाहिजे अशी समाज बांधवांना आणि तालुक्यातल्या आम जनतेला माझी विनंती. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देवराम लांडे यांनी अध्यक्ष असताना काही विकासाची कामं निश्चित केलेली आहेत. शेवटी वास्तव स्वीकारायला हवं. जे काही चुकलं असेल त्याच्यामध्ये बदल व्हायला हवा. जनतेने पुन्हा त्यांना जिल्हा परिषदेचं सदस्य केलेलं आहे. तुम्ही सगळी मंडळी जर एकत्र आली दसरा मेळावा पुन्हा पुढ्यात आहे. आणि देवराम लांडे जर म्हणाले की बाबा मागच्या वेळेस मी काही जे बोललो असेल समाजाची मी जाहीर माफी मागतो, आपण एकत्र येऊया आणि भविष्य काळामध्ये आदिवासी भागातील आमदार करूया, तुम्ही एकत्र याल का? निश्चितपणे वाणे साहेब, मागच्या 2014 जरी देवराम लांडे माझ्या बरोबर नव्हते, ते जरी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारा बरोबर होते, मीही काँग्रेसमध्ये काम करत होतो, परंतु मी काँग्रेसचा अपक्ष उमेदवार लढलो. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा मी 4 पटीने जास्त मतदान घेतले हे सगळ्या जिल्ह्यांनी पाहिले, तालुक्याने पाहिले, आम जनतेने पाहिले. तुम्हाला जी मतं मिळाली आदिवासी भागातील, आपला एक कार्यकर्ता विधानसभा निवडणूक लढवतोय, जनता तुमच्याकडे आदिवासी कार्यकर्ता म्हणून उभी होती, कदाचित देवराम लांडेचाही तुम्हाला सपोर्ट असेल. प्रश्न असा आहे की जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही जर एकत्र आलात तर प्रशासनावर अंकुश राहील, सगळ्या राजकारणी मंडळींवर अंकुश राहील. तुम्ही एकत्र येण्यासाठी पुढाकार कसा घ्याल? मी सांगतो ना तुम्हाला वाणी साहेब, देवराम लांडेंचा मला पाठिंबा नव्हता किंवा मला सहकार्य नव्हतं, पण उद्या शिवसेना पक्षाने जर आमच्या 12,000 मतामध्ये देवराम लांडेचा संबंध नव्हता, नाही काय संबंध नव्हता, ती जी मत होती ती माझ्या स्व कर्तृत्ववरती स्वबळावरती आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या संघटनामुळे ही सगळी मतं झाली. देवराम लांडे जिल्हा परिषद सदस्य झाले, तुम्ही त्यांच्या विरोधात काम केलं? हो, विरोधातच ना, काँग्रेस पक्षाचे काळू शिळकंदे होते, आम्ही त्यांचंच काम केलं. पण तरी देखील जर शिवसेना पक्षाने देवराम लांडे सारख्या माणसाला जर तिकीट उद्या विधानसभेचं देण्याचं कबूल केलं आणि जाहीर केलं, आपण पक्ष बाजूला ठेवू, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे बाजूला ठेवू, आदिवासी जनतेचा विकास करण्यासाठी जर सगळी मंडळी एकत्र येत असतील आणि एक गठ्ठ मतदान एकत्र होणार असेल तर तुमचा पुढाकार काय असेल? नाही, पुढाकार म्हणण्यापेक्षा फक्त आदिवासी समाज म्हणून आदिवासी समाजाच्या मताधिक्यावरती आदिवासी माणूस आमदार होऊ शकत नाही, याच्यामध्ये कुठली शंका नाही. याच्यामध्ये सर्व समावेशक असं मतदान असल्याशिवाय आमदार या तालुक्याचा कोणी होऊ शकत नाही. म्हणजे आदिवासी भागाची जी मतं आहेत ह्या मतांवर जुन्नरचा आमदार ठरू शकत नाही? नाही, तू ठरू शकत नाही असं नाही, ठरू शकतो. एकतर तो चांगल्याला पाडू शकतो एवढं नक्की, पण फक्त आदिवासी मतदानावरतीच आमदार होईल असं मी मान्य करू शकत नाही. जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे, ती जवळजवळ 40-50 हजार आहे. जर तुम्ही समन्वयाने एकत्र आले आणि ठरवलं की यापूर्वी वल्लभशाह डांगर होते, आता शरद दादा आहेत, बाळासाहेब दांगट होते, यावेळेस बाबा आपल्या भागातील एका चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी म्हणून एकत्र प्रयत्न जर केले तर हरकत काय असेल? कार्यकर्त्यांना तेवढं समाधानकारकरित्या सामंजस्यपणाची भूमिका अशा कार्यकर्त्याची असली पाहिजे का? त्याला जर आपल्या म्हणजे या तालुक्यामध्ये नेतृत्व करायचं असेल तर तळागाळातील सर्वसामान्य माणसापासून तर मोठ्यापर्यंत जवळ घेण्याची, त्यांना चांगल्या पद्धतीनं बोलण्याची, वागणूक देण्याची पद्धत आणि हातोटी आपल्या हातातमध्ये पाहिजे. नाही, आमचं तर कार्य चालूच आहे ना. आम्ही तुम्ही नाव ठेवता, तुम्ही जवळ कसे येणार? दोन पाऊल पुढे का सरकत नाही? नाही, त्यांच्यामध्ये काही दुर्गुण आहे ना की समोर आल्यानंतर रामराम साहेब. काही दोष तुमच्यात आहे, काही दोष माझ्यात पण असतील. जर आपण प्रयत्न केला आणि दोन पाऊलं मागं आलो, जर आपल्या भागाचा विकास होणार असेल तर थोडस फ्लेक्सिबल राहायला हरकत काय? नाही, मी विकासाच्या बाबतीमध्ये
अगदी मी तालुक्याच्या आमदारांना सुद्धा मी सांगितलं होतं का ज्या ठिकाणी सामाजिक काम असेल ज्या ठिकाणी विकासाचा मुद्दा असेल आमदार साहेब आम्ही तुमच्या बरोबर पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर राहू शकत नाही पण सामाजिक कामाबाबत आम्ही सगळे तुमच्या बरोबर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी आमच्या सारखं कार्यकर्ता निश्चितपणे उभा राहील. मग उद्या देवराव लांडे असतील उद्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी हक्काने यावं सांगावं की बाबा अशा अशा विधायक आपल्याला कामं करायची. काल परवा त्यांनी निवडणुकीच्या वेळेस म्हणले मानकेश्वर ते केवडिया असा हा उड्डाण पूल आम्ही करणार आहोत टावर आणणार आहोत. आता मला वाटतं जिल्हा परिषद निवडणूक होऊन बरासा कालावधी झाला काय त्याच्यावरती प्रोग्रेस आहे काय त्याच्यावरती प्रगती आहे या सगळ्या कामाची शहानिशा करून माझ्यासारखा कार्यकर्ता राहील ना त्यांच्या बरोबर. विकास कामं जर चांगल्या प्रकारे होत असतील चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असेल त्यांनी प्रॅक्टिकली समाजापुढे आणावं मीडियापुढे आणावं दाखवू का मी आतापर्यंत निवडणूक झाल्यापासून मी हे काम केलेलं आहे ती कामं केलेली आहे त्यांनी कामाचा ताळेबंद माझ्या समोर ठेवावा. निश्चितपणे मी चांगलं त्यांच्या बरोबर सपोर्ट करेल ना. विधायक कामाची जर त्यांनी जबाबदारी पार पडत असतील तर समाज म्हणून एकत्र यायला काय आम्हाला अडचण नाही कुणाला. वळसाहेब आदिवासी भागातील अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत ते गेले अनेक वर्ष आहेत. ह्या आदिवासी लोकांच्या पाचवीलाच ह्या समस्या आहेत. रस्ते चांगले नाही वीज नाही आरोग्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न कधी मार्गी लागतील आणि काय केलं मार्गी लागतील आपल्याला काय वाटतंय. मला 100% माहिती आहे आतापर्यंत तालुक्यामध्ये जेवढे आमदार झाले वेगवेगळ्या पक्षाचे कुणीही म्हणावं असं तोलामोलाचं सहकार्य केलेलं नाही याच्यामध्ये आपणही खात्री करू शकता. आणि जर जास्तीत जास्त आमच्याकडे जर लक्ष दिलं असतं तर या भागातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली नसती. एकाच रस्त्यावरती 3-3 वेळा टेंडर झालेत अशी काही प्रकरणं आहेत. जुन्नर ते आपटाळे ते नाणेघाट रस्ता असेल मानिकडो ते देवळे रस्ता असेल आजनवळे रस्ता असेल फक्त काम पॉम्पलेट वरती दाखवतात कागदावरती दाखवतात परंतु प्रॅक्टिकली त्या ठिकाणी झालेलं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं कुठेतरी आपलं खड्डे बुजवायचं काम करतात आणि सगळे टेंडर काढून सगळे मोकळे होतात. मी बांधकाम विभागाच्या संदर्भात सुद्धा मी जिल्हा अधिकाऱ्यांकडे मध्यंतरी मी तक्रार केली मंत्रालयात सुद्धा मी तक्रार केलेली म्हणजे माझं मी प्रसिद्धी देत नाही याचा अर्थ असं नाही माझं प्रामाणिकपणे काम चालू आहे. मी काल परवाचं उदाहरण सांगतोय की आदिवासी भागामध्ये काय चोऱ्या असतात दरोडे असतात काही महिलांवरती अत्याचाराची जी काही प्रकरणं घडतात कोण म्हणतं शाळा बंद आहे तर कोण म्हणतं तलाठी येत नाही ग्रामसेवक येत नाही म्हणून प्रश्न मार्गी का लावत नाही. तुम्ही एवढे शिकलेले आहात लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे किती दिवस एकमेकाला नावं ठेवणार आणि एकमेकावर टीका करणार. साहेब आमच्याकडे जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न उद्भवले जातात त्या ठिकाणी काय मारून दिवाळ प्रत्येक ठिकाणी त्या गावामध्ये जाऊ शकत नाही प्रत्येक त्या वाडीवरती जाऊ शकत नाही म्हणून माझ्या डोक्यात एक चांगली संकल्पना आली की जिल्हा नियोजन समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजना घेऊन त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती आदिवासी भागामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावे. जसे पुणे अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी जो विषय काढला का एक गाव आणि एक CCTV अशा प्रकारची संकल्पना माझ्याही डोक्यामध्ये आली. मी आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना एक पत्र दिलं की आमच्या जुन्नर तालुक्यातली जेवढी आदिवासी गावं आहेत त्या आदिवासी गावामध्ये प्रत्येक चौकात वाडी वस्तीवरती आणि जे काही मेन रस्ते आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे. मान्य आयुक्त साहेबांनी जिल्हा अधिकारी त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव या आणि अपर आयुक्त ठाणे यांना तात्काळ पत्र दिले त्याच्या पत्राची पोचे पत्राची कार्यवाही केलेली मी आपल्याला त्याची एक प्रत देतो आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्वे करून नियोजन समितीकडे मागणी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि नियोजन समिती आदिवासी विकास विभागाला कळवत आणि त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवरती मध्ये CCTV कॅमेरा बसवा अशा प्रकारची मी संकल्पना केलेली आहे आणि त्या माध्यमातून गावामध्ये एखादा अनुचित प्रकार घडला तर तो आम्हाला पुराव्यानिशी धरता येईल उगाच कुणावरती आरोप प्रत्यारोप करण्यात योग्य नाही म्हणून अशा प्रकारची चांगली कल्पना मांडलेली आहे. त्याचं हे माझं एक कार्य असं चांगल्या प्रकारचं आहे असं मला तरी वाटतं. तुमच्या या चांगल्या कार्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रश्न अनेक शिल्लक राहतात की आदिवासी भागामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळांची अवस्था अतिशय दयनीय आहे. शासनाच्या नियमामध्ये जे त्यांना जेवण असेल फलाहार असेल की इतर ज्या सोयीसुविधा असतील त्याही वेळेवर मिळत नाही या शाळांची आपण पाहणी का करत नाही आणि सत्य शासनापुढे आणत का नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो
की माझ्याकडं ज्या ज्या ग्रामस्थांनी आतापर्यंत तक्रार केल्या, मग आंबे हातुजा असेल, खिरेश्वर असेल, खटकळे असेल, ज्या या पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रार केल्या, त्या गावामध्ये जाऊन ग्रामस्थांना बरोबर घेऊन शाळेमध्ये मी स्वतः चौकशी केली. चौकशी केल्यानंतर संबंधित मुख्याध्यापक असतील किंवा अधीक्षक असतील त्यांच्यावरती तात्काळ त्यांच्या काम चुकारपणामुळे मी प्रकल्प अधिकारी असतील, अपर आयुक्त असतील, कमिशनर असतील यांना तात्काळ पत्रव्यवहार करून आणि त्या त्या लोकांना मी म्हणजे काम चुकार असल्यामुळं किंवा कामामध्ये त्यांचा दर्जाहीन काम असल्यामुळं मी त्यांच्या काही लोकांना सस्पेंड केलं, काही लोकांच्या मी तात्काळ बदल्या सुद्धा केलेल्या आहेत. आणि निश्चितपणे उद्याच्या कार्यकालामध्ये सुद्धा माझ्याकडं कुठल्याही प्रकारे आश्रमशाळाच नाही आदिवासी भागातले कुठलेही प्रश्न एखाद्या गावामधून वाडी वस्तीमधून आल्यानंतर माझा सातत्याने पाठपुरावा असतो. त्याच्यानंतर मी पुणे या ठिकाणी राहत असताना YCM हॉस्पिटल असेल, ससून हॉस्पिटल असेल, या तालुक्यातून आदिवासीच नाही तर बिगर आदिवासी सुद्धा जेव्हा येतात. अगदी फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं उदाहरण म्हटलं तर आपले शरद अण्णा चौधरी ते तर शिवसेनेचे, ते सुद्धा योगायोगाने जिल्हा परिषदमध्ये भेटले, त्यांनी मला त्यांची समस्या सांगली, त्यांच्या एका मित्राच्या पेशंट होतं YCMला, तात्काळ त्या ठिकाणी मी सोयी उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने त्या डॉक्टरशी भेटलो, माझे एक ऑफिसचे कर्मचारी गेले. म्हणून अशा प्रकारे मी माझं कार्य चालूच आहे, परंतु प्रत्यक्षरित्या या ठिकाणी माझं ऑफिस आहे. एखादा प्रश्न एखाद्या गावातला सामाजिक असो किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून असो, या ठिकाणी आलेल्या माणसाला योग्य न्याय दिला जातो किंवा सहकार्य केलं जातं. आणि माझं आव्हान आहे आपल्या निमित्तानं तालुक्यातला आदिवासीच नाही तर तालुक्यातल्या आम जनतेने यावं आणि कुठल्याही प्रकारच्या कामासाठी सहकार्य मागण्याची मी नेहमीच सहकार्याची माझी भावना असेल. आदिवासी समाज नेहमीच गंजला पिढला. आताची तरुण पिढी अतिशय हुशार आहे, त्यांना सोशल मीडिया सारखं माध्यम सापडलेलं आहे. या पश्चिम पट्ट्याचे रस्ते खराब आहेत, हे रस्ते चांगले व्हावेत, हे रस्त्याचे खड्डे बुजवले जावेत यासाठी तरुण पुढे आलेले आहेत. रस्त्याचे खड्डे बुजवले नाही, लोकप्रतिनिधी लक्ष घातलं नाही, आम्ही रास्ता रोको करू अशाही प्रकारचं त्यांचं नियोजन आहे. तुम्ही त्यांना काय आव्हान कराल आणि त्यांनी जर तुमच्या नेतृत्वाची मागणी केली तर तुम्ही त्यांना मदत कराल का? निश्चितपणे व्हॉट्सअपला ती माहिती मी वाचली, मी त्यांना कमेंट्स पण दिली त्या बाबतीमध्ये की मी आपल्या बरोबर आहे, परंतु ते माझ्यापर्यंत कोणी पोहोचले नाही, मला प्रत्यक्षात कोणी फोन केला नाही, परंतु तरी देखील त्यांच्या जे काही सामाजिक किंवा चांगल्या पद्धतीनं निस्वार्थीपणे ते काम करणार आहेत किंवा त्या ठिकाणी मोर्चा आंदोलनाची त्यांची भूमिका आहे, याही पेक्षा मला असं वाटतं की या भागातले काही सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांनी बांधकाम विभागाकडं किंवा ज्यांच्या अंतर्गत तो रस्ता असेल त्यांच्याकडे त्यांनी त्या यंत्रणेला पत्रव्यवहार केला पाहिजे, मागणी केली पाहिजे. आणि सगळ्यात तालुक्याचा पालक या नात्यानं या तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांचा खरं हा याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे का, त्यांनी या मुलांच्या समस्येकडे किंवा या अधिकाऱ्यांनी या मुलांच्या प्रश्नाकडे किंवा निवेदनाकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तात्काळ या रस्त्याबाबत विधायक भूमिका घ्यावी आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये तात्काळ नियोजन करावं अशा प्रकारची माझी सुद्धा मानसिकता आहे. आदिवासी भागातील तरुण काही अंशी सैरभैर आहे, कुठल्याच नेत्याकडनं आपल्याला न्याय मिळत नाही अशीही त्यांची भावना झालेली आहे. या सगळ्या तरुणांना तुम्ही ह्या माध्यमातून काय आव्हान कराल? नाही, मी आपल्या युवक कुठले असो, त्यांनी पूर्व पट्ट्यातला असो, पश्चिम पट्ट्यातला असो, मला आवाज दिल्यानंतर मी त्या ठिकाणी जातोच. जरी मला फोन नसेल आला, उद्या कुणी जरी भेटायला आलं की बाबा अशा अशा प्रकारचं नियोजन आहे, त्यांनी मला पूर्वकल्पना देणं अपेक्षित होतं. जरी नसेल दिलं तरी मी त्यांच्या बरोबर आहे. उद्या जरी त्यांना यश अपयश अपयशी यशाची पहिली पायरी असं आपण समजतो, उद्या त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना यश नाही आलं, ते माझ्याकडे आले, निश्चितपणे त्यांना शासन दरबारी जाऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदारांशी चर्चा करून उद्या जिल्हा अधिकारी असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून की वेळ पडल्यात मी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित मंत्री महोदयांपर्यंत सुद्धा त्यांना घेऊन जाऊ शकतो आणि निश्चितपणे त्यांना मदत म्हणण्यापेक्षा माझं कर्तव्य समजून मी नक्कीच त्यांना सहकार्य करू. पंचायत समितीकडे अनेक योजना असतात आदिवासी जनतेसाठी, मात्र अनेक योजनांचा अनेकदा त्यांना लाभ होत नाही. आदिवासी भागातील काही दलाल मंडळी ही चिरीमिरी घेऊन अशी प्रकरणं गरीबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, आपण काय सांगाल? नाही, या बाबतीमध्ये वाणी साहेब जे जे काही विषय माझ्याकडे आतापर्यंत आलेले आहेत छोटे मोठे, ते नक्की मी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्या त्यावेळेस मी सोडवलेले आहेत. सध्याच्या दरम्यानच्या कालामध्ये
काही कालावधी मी जरी इथे नसेल म्हणजे 8-15 दिवसात या कार्यकालामध्ये काय झालं असेल मला माहीत नाही, परंतु यापूर्वी जे जे काही माझ्याकडे विषय आले किंवा लाभार्थी आले त्यांचे मी नक्की त्यांना मदतीचं मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. यंदाचा दसरा मेळावा पुढे येत आहे. दसरा मेळावा होणार, तुम्ही सगळी मंडळी एकत्र यावेत म्हणून प्रयत्न पण असणार आहे. तुमची भूमिका काय असेल? नाही दसरा मेळावा काय कुणाला करायचा कुणाला जायचं कुणाला तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दसरा मेळावा कुणी गेलंच पाहिजे नाही गेलं पाहिजे हा काय त्याच्यामध्ये विषय नाही. त्यामुळे तो काय दसरा मेळाव्याला आम्ही जायचं की नाही. आदिवासी लोक एकत्र येऊन जर त्यांचे प्रश्न कळणार असतील आणि समजून घेण्याची भूमिका ठेवली तर तुम्हाला काय वाटेल? नाही दसरा मेळावा हा हे फक्त माध्यम नाही ना, यासाठी आम्ही स्वतंत्र मेळावा घेऊ. माध्यम सुचवा, एखादा मार्ग सांगा. नाही माझं नियोजनच आहे उद्याच्या कार्यकालामध्ये जे काही नॅशनल शेड्यूल्ड नॅशनल कमिशन शेड्यूल ट्राईब मेंबर मायाताई युनाते म्हणून आहेत नागपूरच्या, त्यांची महाराष्ट्रामध्ये आता मेंबर त्यांना अनुसूचित जनजाती आयोगावर त्या आता घेतलेला आहे, तर त्या पुढील महिन्यामध्ये म्हणजे साधारण दिपोळीच्या अगोदर किंवा नंतर त्या आपल्या या तालुक्यामध्ये येत आहेत. त्यानंतर सर्व तालुक्यातले अधिकारी आपण बोलवतो आहोत. माझं माध्यम तेच आहे की त्यांना आणण्याचं की महाराष्ट्रामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आदिवासी समाजाला एक चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकारने न्याय दिलेला आहे म्हणून त्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचंही नियोजन आहे आणि या निमित्ताने या भागातले जे काही विधायक बाबी आहेत किंवा विधायक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा माझा जो काही हेतू आहे त्यानिमित्तानं मी मेळाव्याचं भव्य दिव्य मोठं नियोजन माझं चालू आहे. मागील महिन्यामध्ये आदिवासी समाजाचे जुन्नर शहरामध्ये 2 मेळावे पाहायला मिळाले. तुम्ही एकीकडे म्हणताय दसरा मेळाव्याच समाज एकत्र करायला, दसरा मेळाच पाहिजे समाज एकत्र करायला अशी गरज नाही, मग असं असतानाही जुन्नरमध्ये 2 मेळावे कसे पाहायला मिळाले? एक तुमचा मेळावा झाला आणि एक बाकीच्या समाजाचा मेळावा झाला. लोकांनी मग तुमच्या नेत्यांचा आदर्श काय घ्यायचा? नाही वाणे साहेब, 2 मेळा वेगवेगळे मेळावे नाही. या ठिकाणी माझं कार्यालय आहे आणि नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या संघटनेच्या शाखा आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत, वेगवेगळ्या राज्यात आहेत. परंतु जुन्नरमध्ये जरी माझी कार्यकर्ते मंडळी संघटनेचं काम करत होती परंतु अधिकृत असं मी या ठिकाणी उद्घाटन केलं नव्हतं आणि म्हणून 9 ऑगस्ट हा जागतिक मूळ निवासी दिन या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी मी हा कार्यक्रमाचं उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला होता. नंतर आम्ही मेळाव्याला कार्यक्रमाला एकत्र सगळे गेलो होतो. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा विकास व्हावा ही तरुणांची अपेक्षा आहे. ह्या तरुणांनी जर मला साथ दिली माझ्याकडे आले तर हे प्रश्न मी मार्गी लावीन, मी पुढाकार घेईन अशी मारुती वाळे यांची भूमिका आहे. आदिवासी भागातले हे सगळे नेते एकत्र आले, व्यक्तिगत हेवे दावे दूर केले तर आदिवासी भागाचा विकास होऊ शकतो. छोटी इच्छा पाहिजे, आपलाही प्रयत्न हाच आहे की ही मंडळी एकत्र यावीत आणि ह्या भागाचे प्रश्न सुटावेत. आदिवासी भागातील विद्यार्थी घडले पाहिजेत म्हणून जिल्हा परिषद शासन मोठ्या प्रमाणात खर्च करतो. आदिवासी भागातील शाळेमध्ये अनेक शिक्षक वेळेवर पोहोचत नाही हे शिक्षक मंडळी काही राजकारण्यांचे पाहुणे आहे, त्यांना पाठीशी घातलं जातं आणि काही शिक्षकांवर आकसाने कारवाई पण केली जाते. नक्की काय चाललंय आणि आपल्याला काय वाटते या बाबतीमध्ये? खरोखर आदिवासी भागामधले शिक्षक अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने काम करतात. विषय असा येतो त्यांची शाळेची वेळ 11 वाजता ते पोहोचतात 1 वाजता आणि तुम्ही सांगता जिद्दीनं काम करतात. साहेब रस्ते जे आहेत ते अत्यंत खड्डेमय रस्ते, चढ उतार, डोंगर बिंगर हे सगळे चढून त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजे रस्ते चांगले नाही म्हणून ते वेळेत पोहोचत नाही असं म्हणायचे? नाही असं तसं तर आहेच, ते मान्यच करावं लागेल. रस्ते त्यांना जाता येताना गाडी पंक्चर होणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट का ज्या जे काही शिक्षक आहेत निलंब ज्यांच्यावरती वेतनवाढ रोख आता पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी ते बातमी वगैरे आपण पाहिली असेल सगळ्यांनी, त्या ठिकाणी कारवाई होत असताना जे शिक्षकांवरती कारवाई केली त्या शिक्षकांचा जर खरं इतिहास पाहिला या मागच्या कालावधीतला तर त्यांचं असलेलं अत्यंत चांगलं काम, त्या चांगल्या कामाचं मूल्यमापन आपण शिक्षण अधिकाऱ्यांनी एका दिवसामध्ये जाऊन करावं. वाळे साहेब तुम्ही आता खूप सज्जनतेने बोललात आणि 5 वर्षांनी तुम्ही एखादं चुकीचं काम केलं तर चुकीच्या कामाची शिक्षा करायची नाही का? मग असं म्हणायचं का वाळे साहेबांनी पूर्वी काम चांगलं केलं यांना हा गुन्हा माफ करा? चूक ती चूक. नाही नाही चूक जरूर असू द्या, परंतु चूक करत असताना त्यांना सामंजस्यपणाच्या भूमिकेने सांगणं, त्यांना नोटीस देणं, त्या नोटीस दिल्यानंतर त्यांना
दोन ते तीन वेळा त्यांना एक सूचना वजा एक नोटीस शिक्षकाने त्या गावामध्ये किंवा त्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर राहायला पाहिजे. या सगळ्या शिक्षक मंडळाने संबंधित पंचायतीकडनं पत्र घेतले की आम्ही त्याच गावात राहतोय, ही शासनाची फसवणूक करताय, ह्या चुकीच्या शिक्षकांना आपण पाठीशी घालणार? मी शिक्षकांना पाठीशी घालणारा त्यातला मी नाही. ज्या ठिकाणी ज्याची चूक झाली त्या ठिकाणी चुकच म्हणा, परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी तालुक्यातल्या फक्त त्या 5 लोकांनी फक्त पत्र घेतलेले का त्या ठिकाणी राहतो म्हणून, अशा तालुक्यातल्या किती शिक्षकांचं शिक्षण अधिकाऱ्यांनी लिहून घेतलंय आणि मग याची शहानिशा त्यांनी करावी. उद्याच्या कार्यकाळामध्ये जर एखाद्या राजकीय माणसाच्या जवळचा एखादा शिक्षक असेल, उद्या त्यांनी जर चूक केली मग त्याच्या दडपणाखाली उद्या हे कारवाई करणार का नाही करणार असा एक प्रश्न त्या निमित्ताने. ही कारवाई झाली, ही कारवाई आकसाने झाली आणि ठराविकच शिक्षकांना झाली असं म्हणायचं? आकसानी म्हणण्यापेक्षा हे दौऱ्यावरती गेले असतात त्या ठिकाणी त्यांच्या व्हिजिटमध्ये हे आढळून आले. परंतु काही त्याच्यामधले असे शिक्षक आहेत का, आंबे हत्ती सारखी शाळा ती बंद पडलेली ज्या शिक्षकांनी चालू केली, त्यानंतर काही शिक्षक इंग्रजी विषय असेल, वाचन असेल, लेखन असेल, गणिताचं अध्यापन असेल, अशा ज्यांनी कला असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडा असेल, याच्यामध्ये ज्या शिक्षकांनी नाव लौकिक तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती केले अशा लोकांना सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली, मग त्यांचं चांगलं काम एका दिवसाच्या भेटीमध्ये तुम्ही त्या मूल्यमापन त्याचं झिरो करणार का? मग अशा प्रकारे जर शिक्षण अधिकारी जर निर्णय घेत असतील तर बाकीच्या शिक्षक असे कितीतरी चुकीमध्ये सापडतील, मग सगळ्यांवरती हीच कारवाई करणार का? माझं प्रामाणिक मत या निमित्ताने आपल्या माध्यमातून आहे का, जरी ते चुकले असतील त्यांना चुकीची सजा ही न देता त्यांना चांगल्या पद्धतीनं सामंजस्यपणाच्या भूमिकेतून परंतु कडक सूचना द्यायची की बाबांनो आपण आता चुकलात, यापुढे चुकू नका. आणि म्हणून अशा प्रकारची वेतनवाढ रोखीची कारवाई केलेली आहे ती कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात यावी अशी माझी तरी आपल्या निमित्तानं मागणी. आणि या बाबतीमध्ये मी स्वतः त्या शिक्षक बिचारे माझ्याकडे कोणी आलं पण नाही, त्यांनी मला फोन पण केला नाही, परंतु मी जेव्हा दैनिक पत्रकामध्ये ही बातमी ऐकली मला त्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट वाटलं की अत्यंत खडतर जीवन जगत असताना, आदिवासी भागामध्ये भयानक रस्त्यांची दुरावस्था असताना, पाणी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असताना तरी शिक्षक मंडळी रोज जातात, रोज आपली ड्युटी करतात. एखादा दिवस मागे पुढे झाला त्या दिवशी नेमकी अधिकाऱ्यांची जर भेट होत असेल त्या ठिकाणी तो शिक्षक जर उशिरा येत असेल म्हणून त्यांनी चांगल्या कामाचं मूल्यमापन न करता आणि लगेच त्यांच्यावरती वेतनवाढ रोखीची कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही. मी या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे की आपण तात्काळ संबंधित शिक्षण अधिकारी आणि पंचायत समितीला आदेशित करावं आणि यांच्या निलंबनाची कारवाई तात्काळ, वेतनवाढ रोखीची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशा प्रकारचं मी कालच जाऊन मी त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि यदा कदाचित निवेदनाप्रमाणे कारवाई झाली नाही तर मी स्वतः या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या ठिकाणी मी या बांधवांना घेऊन उद्या त्यांना जरी नाही येता आलं परंतु मी माझी संघटना सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभी आहे असं मला जाहीरपणे सांगावं लागलं. आदिवासी भागातील तरुणांना शिक्षण मिळायला हवं, शाळा सुधारण्यासाठी, शाळाची प्रगती होण्यासाठी जर शिक्षक प्रयत्न करत असतील तर एखादं थोडंफार त्यांना सहकार्य करायला हवं. त्याचबरोबर केवळ शिक्षण अधिकारी सहलीला गेले आणि त्याच्यामध्ये हे शिक्षक तिथं नव्हते असं आढळलं असेल, आकसानी कारवाई होत असेल, तेही योग्य नाही. त्याचबरोबर जे कामचुकार शिक्षक आहे, काही पुढारी शिक्षक आहेत, अशा कामचुकार शिक्षकांवर नियमित कारवाई व्हायला हवी अशी आपली भूमिका असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आयव्ही न्यूज, बातमी असू विश्लेषण बिंचू. धन्यवाद.